भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, आज आपल्याला चातुर्मास, चार महिने चातुर्मास असतो पण ह्यावेळेस पाच महिने आलेला आहे। कशामुळे आलेला आहे त्याच्याबद्दल मी माहिती सांगतो। आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। दरवेळेस चातुर्मास हा चार महिने असतो, ह्यावेळेस तो चातुर्मास तो पाच महिने आहे। म्हणजे तुम्हाला नामस्मरण असेल, बाकी चार महिन्यात चातुर्मासामध्ये कोणती सेवा करायची किंवा पाच महिन्यात कोणती सेवा करायची चातुर्मासामध्ये, याच्याबद्दल पूर्ण माहिती आज मी सांगणार आहे। चातुर्मास लागणार आहे 29 जून 2023। तो संपणार आहे एकादशीला, देवशयनी एकादशी म्हणतात, ती 5 नोव्हेंबरला आहे। म्हणजे 29 जून ते 5 नोव्हेंबर एवढा मोठा काळ तुम्हाला 5 महिने भेटणार आहे। 4 महिने म्हणजे चातुर्मासामध्ये कोणती सेवा करायची, सगळ्यात अगोदर चातुर्मास म्हणजे काय हे समजून घ्या। चातुर्मासामध्ये जो भगवान विष्णू असतात ते शयन करत असतात, ते शयन करतामुळे ते झोपलेले असतात। त्याच्यामुळे काय होतं, 4 महिने 5 महिने कोणी लग्न पण करत नाही, ग्रहप्रवेश करत नाही, मुंडन करत नाही, कोणतेही धार्मिक विधी, ग्रहप्रवेश धार्मिक विधी केले जात नाही 4 महिने या चातुर्मासामध्ये। तर ह्या चातुर्मासामध्ये भगवान शंकर असेल, भगवान विष्णू असेल, ते शयन करत असतात, म्हणजे झोपलेले असतात। मग ह्या चातुर्मासामध्ये जो जी शक्ती, वाईट शक्ती असते ती खूप प्रभावित होती। वाईट शक्तीला चातुर्मासामध्ये आपण सगळ्यात प्रथम साधे सोपे नियम लक्षात घ्या, चातुर्मासामध्ये कांदा लसूण ह्या गोष्टी खायच्या नाही। आता कांदे नवमी होईल, आता चातुर्मासामध्ये कांदा लसूण खायचा नाही, 5 महिने आहेत, कांदा लसूण खायचा नाही। त्याच्याबरोबर आपण चातुर्मासामध्ये साधी सोपी सेवा करू शकता। कोणती करायची, भगवान विष्णूची। म्हणजे आपण 5 महिने सकाळ संध्याकाळ व्यंकटेश स्तोत्र हे वाचू शकता, भगवान विष्णूची सेवा खूप चांगली आहे, लगातार हे वाचू शकता। चातुर्मासामध्ये रोज तुळशीला पाणी वाहणं हे करू शकता, रोज पिंपळाला दूध वाहणं हे करू शकता, रोज जे तुमच्याकडे कोणी येईल, माता भगिनी कोणी असेल त्यांना तुम्ही कुंकू असेल ते लावू शकता, किंवा एखाद्या मंगळवारी किंवा एखाद्या शुक्रवारी तुम्ही तिची ओटी भरू शकता, किंवा दर शुक्रवारी या चातुर्मासामध्ये दर शुक्रवारी तुमच्या घरच्या देवीला गजरा वाहू शकता। दर शुक्रवारी कोणी पण सवाष्ण येईल तिला तुम्ही गजरा देऊ शकता। म्हणजे गजरा जरी तुम्ही दिला तरी पण खूप फरक पडतो, तो फरक आहे, तो फरक खूप पडतो। गजरा द्या, कुंकुमार्चन विधी करू शकता, व्यंकटेश स्तोत्र मराठी आहे ते मराठी वाचू शकता, रोज श्री सुप्त वाचू शकता। 5 महिन्यामध्ये तुम्हाला जेवढे जमेल तेवढे गुरुचैत्र पारायण करू शकता, साखळी पद्धतीने गुरुचैत्र। साखळी पद्धत म्हणजे काय, हे बघा, तुम्ही जेव्हा गुरुचैत्र चालू केलं, 7 दिवसाचं गुरुचैत्र करायचंय, घरी 3 दिवसाचं गुरुचैत्र कधीही करू नये। 3 दिवसाचं गुरुचैत्र हे दत्त क्षेत्री करायचं, गाणगापूर असेल, पिठापूर असेल, नरसोबाची वाडी असेल, तिथं तुम्ही 3 दिवसाचं गुरुचैत्र करू शकता। बरोबर, तुम्ही घरी 7 दिवसाचं गुरुचैत्र पारायण करा। कसं करायचं, साखळी पद्धतीने। कसं, 7 दिवस झाले 1-2 दिवस सोडा, लगेच बसा, किंवा 7 दिवस झाले 8व्या दिवशी लगेच तुम्ही बसू शकता, काही प्रॉब्लेम नाही। असे लगातार 3 करा, किंवा चातुर्मासामध्ये रोज 1 अध्याय गुरुचरित्राचा वाचू शकता, रोज 1 अध्याय नवनाथ पारायणाचा वाचू शकता, रोज 1 अध्याय भागवताचा वाचू शकता, प्रॉब्लेम नाही। तुम्ही चातुर्मासामध्ये जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करा, मनामध्ये किंतु परंतु आणू नका। पण एक गोष्ट अजून आहे, नामस्मरण करायचं खूप चांगलं, नामस्मरण करा, त्याची नोंद ठेवा। मला सांगा, तुम्ही एवढी सेवा करणार, तुम्ही सगळं काही करणार, मग तुमचे पाप असेल, तुमचं काही असेल, हे नामस्मरणाने किंवा सेवा केल्याने धुतलं जाणार आहे का? मला सांगा, तुम्ही धुतलं जाणार आहे का? तुमचं हे पाप असेल किंवा काही वाईट कर्म असेल ते धुतले जाणार नाही। तुम्हाला त्याच्यासाठी तुमचं अंतकरण स्वच्छ पाहिजे, तुमचं मन स्वच्छ पाहिजे, तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगलं बोलले गेलं पाहिजे,
त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. चातुर्मास लागायच्या अगोदर रोज तुळशीला पाणी वा, घरामध्ये गोमित्र शिंपडा, रोज व्यंकटेश स्तोत्र सकाळ संध्याकाळ वाचा, रोज दिवा लावा, रोज दिवा लावा. त्याच्यासोबत आपण कुंकुमार्चन विधी करू शकता, दुर्गा सप्तशतीचे रोज तीन तीन आद्या वाचू शकता. ह्या सगळ्या गोष्टी चार महिने पाच महिने चातुर्मासाच्या काळामध्ये आपल्याला करायचे आहे. काही काही जण मौन व्रत धारण करता, मौन व्रत धारण करा, जेवढं बोलताय तेवढं बोला, खूप चांगलं आहे, मला आवडतं ते. साफसफाई करा मंदिर, आपल्या जवळचं महादेवाचं मंदिर असेल, आता खूप जण जातात जवळच्या महादेवाचं मंदिर, तिथं साफसफाई करायची. आता खूप जण म्हणणार, दादा चार महिने चातुर्मास ऐकलेला आहे, पाचवा महिना कुठून आला? पाचवा महिना याच्यासाठी की अधिक महिना आहे, धोंड्याचा महिना आहे, त्याच्यामुळे चातुर्मास हा पाच महिन्याचा आहे. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, पाच महिन्याचा चातुर्मास आहे, त्याच्यामुळे पाच महिन्यामध्ये तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करा, असं बंधन नाहीये. पाच महिन्यामध्ये तुम्हाला कोणतंही असं बघायचं नाही, गुरुक्षेत्र आता वाचू का नंतर वाचू काही नाही, बिंदास वाचा. गुरुक्षेत्र असेल, नवनाथ महाराण असेल, स्वामी चरित्र असेल, संक्षिप्त गुरुचरित्र असेल, कारण की पाच महिन्यामध्ये तुमची आध्यात्मिक शक्ती खूप वाढेल. गायत्री मंत्र असेल, गायत्री मंत्र पण खूप पॉवरफुल आहे, पण त्याची करायची पद्धत माहिती पाहिजे. गायत्री मंत्र करायच्या अगोदर महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये पाहिजे. कोणी उद्या उठसूट कोणी म्हणाल हे वाचा ते वाचा, तसं नाहीये. आपली सेवा काय, आपली पात्रता काय ते समजून घ्या. गायत्री मंत्र असेल तर गायत्री मंत्र रोज वाचायचा, रोज म्हणायचा सकाळ संध्याकाळ, महाराजांचा जप करा. पाच महिन्यामध्ये तुम्हाला काही जर नाही जमलं, गायत्री मंत्र महाराजांचं मंत्र म्हणू शकता, गायत्री मंत्र महाराजांचं मंत्र, स्वामी चरित्र वाचू शकता, महाराजांचं नामस्मरण करू शकता, रोज एक अगरबत्ती लावायची आणि महाराजांचं नामस्मरण घ्यायचं. ह्या ज्या पाच महिन्यामध्ये रोज एक दिवा लावा, रोज एक दिवा पिंपळाला लावू शकता, दोर रोज पिंपळाला दूध, थोडं दूध पिंपळाला देऊ शकता, तसंच थोडं दूध आपण औदुंबराच्या झाडाला वाहू शकता, रोज औदुंबराला प्रदक्षिणा मारू शकता, पिंपळाला रोज प्रदक्षिणा मारू शकता. ह्या गोष्टी सगळ्या साध्या साध्या सोप्या गोष्टी आपण करायच्या पाच महिन्यामध्ये. पाच महिन्यामध्ये केलेली सेवाची नोंद ठेवायची, किती गुरुचरित्र पारायण झाले, किती नवनाथ पारायण झाले, किती स्वामी चरित्र झालं, किती नामजप झालं, याच्या सगळ्याची नोंद ठेवायची. कारण की तुम्ही नोंद जर ठेवली, नोंद जर तुम्ही ठेवली तर त्याचं काय नंतर करायचं ते तुम्हाला मी सांगणार, कारण की महाराजांना नोंद आवडती, असं नाही नुसतं केलं म्हणून केलं, असं नाही. पाच महिने तुम्ही दुसऱ्यांना वाईट बोलू नका, दुसऱ्यांची निंदा करू नका, कोणाला टीका करू नका, कोणाला शिविगाळ करू नका. पाच महिने मौन धारण करा. जो पाच महिने मौन धारण करतो त्याच्या पाठीमागे देवी शक्ती असते, भगवान विष्णू झोपलेले असतात पाच महिन्यामध्ये. पण पाच महिन्यामध्ये तुम्ही व्यंकटेश स्तोत्र, श्री सुक्त हे जर जास्त वेळेस बोललं तर आपली सेवा ही महाराजांपर्यंत आणि भगवान विष्णूपर्यंत, भगवान विष्णू झोपलेले असतात पाच महिने चातुर्मासामध्ये, भगवान विष्णूपर्यंत ती सेवा जाईल. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला धोंड्याचा महिना असता बत्ताशे दान देऊ शकता ब्राह्मणाला, दिवे दान देऊ शकता ब्राह्मणाला, वस्त्र दान करू शकता. चार महिन्यामध्ये तुम्ही वस्त्र दान करू शकता, गहू तांदूळ असेल ते दान करू शकता, बाकी जे लोक असतात गरीब लोक असतील त्यांना तुम्ही फळं दान करू शकता. पाच महिन्यामध्ये फळं दान करू शकता, गहू तांदूळ दान करू शकता, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही दान देऊ शकता, असं बंधन नाही. ब्राह्मणाला द्या असं नाही, तुम्ही कोणाला द्या, जो सत्पात्री असेल त्याला दान द्या, फळं दान द्या, पाच महिन्यामध्ये दान देऊ शकता. ह्या साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत. आणि पाच महिन्यामध्ये असे पाच महिने असे निघून जातात, हे त्यामध्ये श्रावण पण आहे, पाच महिने निघून जातात. त्या पाच महिन्यामध्ये आपण जेवढं शांत राहू, तुम्ही म्हणाल कांदा लसूण काबर बंद करायचा, त्याचं कारण सांगतो. कांदा लसूण कारण की ह्या पाच चातुर्मासामध्ये असुरी शक्ती जास्त असते. आपलं कांदा लसूण मध्ये आपलं काम क्रिया असेल किंवा सेक्शुअल गोष्टी असेल त्या पाच महिने थोड्या कमी करायच्या. कांदा लसूण नाही खाल्लं आपोआप कमी होऊन जातं. जेवढं ज्यांना जेवढं शक्य असेल तेवढं करा. तर तुम्ही म्हणाल एवढी सांगितलं मग आम्ही बंद केलं, तसं नाहीये. नवऱ्याचे बोलणे खाऊ नका, जेवढं जमेल तेवढं करायचं. पण आम्ही स्वतः तरी कांदा लसूण पाच महिने बंद करतो. आपलं शरीर आहे, आपण काय प्राणी नाही, शरीराला थोडा आराम पाहिजे. शरीराला आपण देव जी आध्यात्मिक शक्ती आहे ती आध्यात्मिक शक्तीची पॉवर व्हायला पाहिजे.
म्हणून 5 महिन्यामध्ये कांदा लसूण खायचं नाही, 5 महिने बाहेरचं कोणाचं खायचं नाही, चातुर्मासामध्ये कोणाचं काही खायचं नाही. एक प्रण करायचा, चातुर्मासामध्ये कोणी कोणी जण दिवे लावता, कोणी कोणी तुळशीला रोज पाणी घालतं, कोणी कोणी अर्घा देतं, कोणी कोणी सूर्यनमस्कार घालतं. 5 महिने सूर्यनमस्कार घालू शकता, गायत्री मंत्र जप करू शकता, नामस्मरण करू शकता, रोज अभिषेक करू शकता, रोज 5 महिने सकाळ संध्याकाळ महाराजांना नैवेद्य आरती करू शकता नैवेद्य आरती करू शकता. दर शुक्रवारी घरच्या घरी बालाजी महाराजांना नैवेद्य आरती करू शकता, खिचडीचा नग दाखवायचा साधा तो घर दाखवू शकता, आपल्या देवीची आरती करू शकता घरच्या घरी, कुंकुम अर्चन विधी 5 महिने करू शकता. चातुर्मास मध्ये एवढी सेवा आहे, एवढं एनर्जी आहे की तुम्ही करू करू दम लागून जाईल तुम्हाला, एवढी सेवा आहे. म्हणून तुम्हाला जेवढं जमेल जेवढं झेपेल तेवढं करा. 5 महिने पण माझे कळकळीची विनंती आहे, 5 महिने तुमचं तोंड किंवा तुम्ही मौन व्रत धारण करा. आपण केलेली सेवा कोणाला सांगू नका, शांत राहायचं 5 महिने, ऐकून घ्यायचं शिका. आता शांत राहून आपण सेवा आहे ती सेवा करा. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समा